नमस्कार मित्रांनो जरा अटके या मराठी युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कांदा निर्यात बंदीचे काय परिणाम आशियाई देशांवर झाले आहेत आशियाई देशांमध्ये कोणत्या देशांना कांदा हा जास्त दराने विकत घ्यावा लागत आहे आणि कुठून हा कांदा सप्लाय होत आहे किती कांदा शिल्लक आहे हे आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील कांद्याचे भाव वाढलेले असताना आवक कमी झाल्याने कांदा आयात करावा लागत आहे त्यामुळे कांद्याचे देशांतर्गत दर कमी करण्यासाठी आपले सरकार प्रयत्न करत आहे या पार्श्वभूमीवर भारतातून अन्य देशांना कांद्याची निर्यात रोखण्यात आलेली आहे हा निर्णय फेब्रुवारी दोन हजार वीसपर्यंत राहील असा अंदाज एका सरकारी अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे या निर्यातबंदीमुळे आशियात त्या कांद्याचा दर अधिक राहील व नेपाळ बांगलादेश श्रीलंका आपल्या मागण्याच्या पूर्ततेसाठी देशा अन्य देशांकडे जातील भारत जगात कांद्याचा मोठा निर्यातक देश असून ही स्थिती आहे देशांतर्गत आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सप्टेंबरमध्ये कांद्याच्या निर्यातीवर सरकारने निर्बंध घातले आहेत ऑक्टोबर व नोव्हेंबर या काळात पाऊस व पूर यामुळे कांद्याचा पुरवठा भारतीय बाजारपेठेत मर्यादित झाला होता व त्यामुळे कांद्याने सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे देशात सर्वाधिक अधिक कांदा उत्पादन करण्याच्या महाराष्ट्रात पावसाचा परिणाम कांदा उत्पादनावर अधिक पडला होता सध्या कांद्याचा घाऊक भाव किलोला ऐंशी ते नव्वद रुपये असून या महिन्यात तो शंभरच्या पुढं गेलेला आहे त्यापेक्षा थोडा तो कमी झाला आहे अर्थात एकदा का किंमत कमी झाली की आम्ही निर्यात पुन्हा सुरू करण्याबाबत विचार करता येईल मात्र सध्या तरी ते शक्य नाही असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे अधिकाऱ्यांनी सांगितले की एकदा कांदा सर्वसाधारण किमतीवर म्हणजे सुमारे वीस रुपये प्रति किलो या दरापेक्षा कमी किमतीवर स्थिरावला की आम्ही निर्यातीची परवानगी देऊ शकू ग्राहक कामकाज विभागाच्या विनंतीमुळे ही निर्यातबंदी सुरू केली होती मध्य नोव्हेंबरपर्यंत ती लागू राहील अशी सुरुवातीला अपेक्षा होती भारताने कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध घातले असल्याने आशियातील विविध देशामध्ये कांद्याचे दर चांगलेच कोसळले हो आहेत त्यामुळे त्या, त्या देशांना इजिप्त तुर्की चीन इथून कांदा आयात करावा लागत आहे मात्र भारताकडून होणाऱ्या कांद्याच्या निर्यातीची काही भरपाई त्यामुळे होत नसल्याने यांचे म्हणणे आहे त्यामुळे आशियातील खरेदार देशही भारताकडून कांद्याची निर्यात कधी सुरू होणार याकडे डोळे लावून बसले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला जरूर करा कारण आपलं ला एक लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ असतं व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअपवर शेअर करा